कम प्लीज. अरे किती एक्साइट होतो आहेस यार. आई एम सो हॅपी टुडे यू नो. ते दामिनी काकू आहे ना, ती डिझर्व करते हे सगळं माहिती. पण काय आहे इन्व्हिटेशन कसली दिली आहे माहिती आहे पटक. प्रीतम स्टॉप दिस नॉनसेन्स, आपल्याला ऑफिसला जायला उशीर होतं. चल यार वॉइस मोड आहे तू. एक मिनिट एक मिनिट. यस मॅक, थँक्यू थँक्यू सो मच मॅक. नो आय विल गेट इट डन. नो यू डोंट वरी, आय विल अरेंज एव्हरीथिंग. थँक यू सो मच. यस सी यू सून. काय 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 झालं? अरे गुड न्यूज आहे ब्रो. काय आपल्या प्रोडक्टचे इंटरनॅशनल मार्केट मध्ये रिझल्ट बघून या ब्युटी शाईन कंपनीने आपल्या सोबत कोलॅबोरेशन करायचं ठरवलंय. व्हॉट नाइस यार नाइस. आणि आपला प्रोडक्ट, आपला हा अख्खा प्रोजेक्ट इंटरनॅशनल लेवलला घेऊन जायचा त्यांना. ब्रो त्यांना पारंपरिक मराठी लग्न शूट करून हवंय. म्हणजे मराठी लग्नातल्या विधी परंपरा त्या सगळ्या विधींचे अर्थ हे सगळंच्या सगळं त्यांना शूट करून हवंय. अँड गेस व्हॉट व्हॉट, हे जे वेडिंग शूट आहे ते 12 देशांमध्ये लाईव्ह दिसणार आहे. काय लाईव्ह? नाइस 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 नाइस. अँड ब्रो हे प्रोजेक्ट तू लीड करतोयस. Are you serious? 100% sure. Thank you! Thank you so much! Thank you so much, Dada! But are you going to go? Huh? Let's talk to Aishi. Yes, let's go, please. Pritam lead Karna. Yes. Okay. हे प्रोजेक्ट प्रीतमच लीड करेल. थँक्यू सो मच आई. बघ मला माहिती आहे की हा प्रोजेक्ट आपल्यासाठी खूप मोठा आहे. मी माझं 100% देणार आहे. ओके तू बघ ह्या प्रोजेक्ट नंतर ना किर्लोस्कर ब्रँड हा इंटरनॅशनली फेमस होणार आहे. आई त्यांना ट्रेडिशनल वेडिंग शूट करून हवंय आणि तेही लगेच. आदित्य ह्याच्यासाठी उत्तम लोकेशन्स, बेस्ट मॉडेल्स आणि सगळं भव्य दिव्य दिसलं पाहिजे. हा ऑल्सो मेन मॉडेल म्हणून इंडस्ट्रीतली टॉप मॉडेलच बघा. आई त्यांना मेन मॉडेल म्हणून पारू हवी आहे. पारू? हो पारूचं हे जे काय फोटो कॅम्पेन आहे त्यावरूनच तर त्यांना ही कल्पना सुचली. आणि पारू आपली ब्रँड अँबेसिडर आहे. आई त्यांनी पारू सोबतच हे वेडिंग शूट करायचं अशी अट घातली आहे. हे शक्य नाही. आदित्य हे डील कॅन्सल कर. पारू ह्या वेडिंग शूट मध्ये काम करणार नाही. आई पण यामुळे आपली खूप बदनामी होईल. एवढं मोठं प्रोजेक्ट आपल्या हातातून निघून जाईल. हे प्रोजेक्ट 1000 कोटींचं जरी असतं ना तरी पारूला घेऊन काम करायला मी नकारच दिला असता. पण का? कारण आपल्यासाठी हा बिझनेस आहे. पण पारू ती एक साधी भोळी निरागस मुलगी आहे. तिच्यासाठी लग्न लग्न असणार आणि ती ह्या सगळ्याकडे अतिशय इमोशनली बघणार आहे. हे जाहिरातीचं मॉडेलिंगचं जग तिला माहिती नाहीये. समज तिने हे लग्न खरं मानलं तर तिला या वेडिंग शूटमध्ये घेऊन तिच्या भावनांशी खेळण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही. त्यात हे शूट लाईव्ह असणार म्हणजे खऱ्या लग्नासारखं लग्न होणार. आपल्यासाठी खोटं पण पारूसाठी खरं. आपल्या बिझनेससाठी एका निरागस मुलीच्या भावनांशी खेळणं योग्य नाही. आई पण जर हे डील कॅन्सल झालं ना तर आपल्याला त्या कंपनीला नुकसान भरपाई द्यावी लागेल. आपलं खूप मोठं नुकसान होईल. आपले प्रोडक्ट्स बॅन होतील. आणि सर्वात महत्त्वाचं आहे ना की आपण ह्या मार्केटमधूनच बाहेर फेकले जाऊ. बघ एका खोट्या लग्नासाठी आहे ना खूप काही स्टेकवर लागतं. आणि प्रश्न पारूच्या इमोशन्सचा आहे ना तर मी समजावेन तिला. हां नाही प्रीतम, आईचा शब्द शेवटचा शब्द. आई मी मॅकला फोन करून ही डील कॅन्सल करतो. जर त्यांना पारूच या वेडिंग शूट मध्ये हवी आहे तर पारूचा नवरा म्हणून हरीशलाच मॉडेल म्हणून या शूट मध्ये घ्या.
लॉजिक आहे. पारू हवी तर हरीश पण हवा, याला बिझनेस म्हणतात का? पारू समोर तिचा होणारा नवराच असल्यामुळे तिला जरी हे लग्न खरं वाटलं तरी काहीच प्रॉब्लेम येणार नाही. पण आदित्य, या प्रोजेक्ट मधल्या प्रॉफिट मधला 1% पारू आणि हरीशला द्यायचा. डन. आई, मी लगेच हरीशशी बोलून घेतो. थँक यू सो मच आई, दिस मीन्स अ लॉट. कोटीच्या 1% म्हणजे किती पैसे द्यायचे ना, तेही एवढे का? बघू हा प्रोजेक्ट ती पारू कसा करते ती. मी नाही होऊ देणार हे. आरती मामा, खूप मोठं शूट आहे. पारूला घेऊन लग्नाचं शूट करायचं आहे आणि आईनी परवानगी दिली. आई म्हणाली की हरीश जर याच्यात काम करू शकतो तर पारू पण काम करू शकते. ओके, अहिल्या मॅमना तसं हवं असेल तर मी तयार आहे. वा. आदित्य सर, मी हे नाही केलं तर चालणार नाही का? पारू, त्यांनी अटच तशी घातली की त्यांना तुझ्यासोबत शूट करायचं. इनफॅक्ट त्यांनी डीलच तसं केलं आणि उद्याच ते आपल्या कंपनी सोबत पण कॉन्ट्रॅक्ट साइन करणार आहेत. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे? कॉन्ट्रॅक्ट म्हणजे करार. म्हणजे ते आपल्याला काय देणार आहेत त्या बदल्यात आपण त्यांना काय डिलिव्हर करणार आहोत, नियम वाटी असं सगळं. आणि मारुती मामा, लग्नाचं हे जे शूट आहे ते लाईव्ह असणार आहे. 12 देशातली लोक एकाच वेळी हे प्रत्यक्ष बघणार आहेत. त्यांनी खूप पैसे लावलेत या प्रॉडक्टवर आणि पब्लिसिटीसाठी हे आपल्याला खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आता यातून माघार घेता येणार नाही. जर आपण यातून माघार घेतली तर खूप मोठी नुकसान भरपाई भरावी लागेल. अरे बापरे. आणि मामा, फक्त एवढंच नाही, कंपनीची बदनामी होईल ती वेगळी. म्हणजे आपल्याला ब्लॅकलिस्ट वगैरे करू शकतात, इथून पुढे आपल्यासोबत व्यवहार होणार नाहीत असं सगळं. मी काय म्हणतो पारू, म्हणजे हरीश रावांची तयारी असेल तर तू ह्यात काम करायला माझी काय हरकत नाहीये. कसं आहे ना आदित्य बाबा, उद्या मला गावाकडे जायचंय कुलदैवताचं दर्शन करायला. आता हरीशराव आहेतच, ते सांभाळून घेतील. घ्याल ना पारू, चालेल ना? ग्रेट, चाल, मी आत्ताच कळवतो. मॅक, वी आर रेडी फॉर द शूट. बघा ना सावित्री आत्या, ते आदित्य सर आणि प्रीतम सर नवीनच काहीतरी घेऊन आले आहेत. ते जाहिरातीतलं लगीन करायचं आहे म्हणे, ते बी खोट खोट. अगं बाळा, खोट लग्न करायचंय ना जाहिरातीतलं? अगं शूटिंग साठी असत ते. पण सावित्री आत्या, लगीन हे लगीनच असत ना. पण ते खोट, खरं असल्याचा नुसता भास निर्माण करायचा. बघणाऱ्याला पण वाटत की खरं आहे, पण आपल्याला ते माहिती असत की ते खोट आहे. पण मग सावित्री आत्या, खरं लगीन कसं असत? खरं लग्न सावित्री आत्या, सावित्री आत्या, काय झालं, कुठं हरवलात? बाळा, खरं लग्न सगळ्यांच्या नशिबात नसत. काही असतात माझ्यासारखे कम नशिबी. बाळा, तुला सांगते, हा खरं लग्न असत ना,
तेव्हा नवरा बायको दोघांच्या मनात लग्नाबद्दल खऱ्या भावना असतात. गुरुजी खरे, विधी खरे, मंत्रोच्चार खरे, समोरचा अग्नी खरा. वधूवरांच्या समोर अंतरपाठ धरला जातो. दोघांची चोरटी नजरानजर होत असते. एकमेकांना बघण्याची हुरहुर लागलेली असते. जशी पोटात फुलपाखरं उडायला लागतात ना, असं वाटत. तुझं लग्न होईल ना तेव्हा तुला कळेल. जेव्हा मंगलाष्टका सुरू होतात ना, तेव्हा असं वाटत की सगळं जग तुला आशीर्वाद देत आहे. अंतरपाठ बाजूला होतो आणि दोघांची नजरानजर होते ना, तेव्हा अख्खं जग थांबल्यासारखं वाटेल तुला. जेव्हा तो तुझा हात सप्तपदीसाठी हातात घेईल, तेव्हा तुला वाटेल की हा हात जर माझ्या हातात असेल ना, तर मी अख्ख्या जगाशी लढू शकते. अग्नीच्या साक्षीने सात फेरे होतील. एक एक फेरा आणि एक एक वचन. वचन? कसलं वचन आत्या? पहिला फेरा, पहिलं वचन. पत्नी म्हणून तू त्याची अर्धांगिनी असण्याचा. दुसरा फेरा, दुसरं वचन. तुझ्या वडीलधाऱ्यांचा त्याने आदर करण्याचं वचन. तिसरा फेरा, तिसरं वचन. तुझी रक्षा करण्याचं, जबाबदारीनं वागण्याचं. चौथा फेरा आणि चौथं वचन. तुला समान न्याय देण्याचं. सावित्री आत्या, सोंगी वचन काय नवरदेवानेच द्यायची? इथून पुढची तीन वचन तुला त्याला द्यायची. पाचवं वचन असत ना, तेव्हा नवरी नवऱ्याच्या पुढे येते आणि नवरदेव तिच्या मागून चालतो. पाचवा फेरा, पाचवं वचन. त्याच्यावर येणार प्रत्येक संकट तू झेलायचं. सहावा फेरा, सहावं वचन. त्याच्या प्रत्येक निर्णयात तू त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं, त्याच्याशी प्रामाणिक राहण्याचं. ज्याच्या सोबत तू फेरे घेते आहेस, त्या व्यक्तीशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार मनात येऊ न देण्याचा. सातवा फेरा, सातवं वचन. तुम्हाला होणाऱ्या बाळाची जबाबदारी स्वीकारण्याचं. सावित्री आत्या, काहीतरीच. वेडा बाई. बर बाळा, हे असत खरं लग्न, ज्यात सप्तपदी असते, सात वचन असतात, सात फेरी असतात. या सगळ्या गोष्टी असतील ना, तर त्याला खरं लग्न म्हणतात. सावित्री आत्या, अजून सांगा ना, अजून काय काय असत? सात फेरे झाले ना की गुरुजी नवरदेवाला तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधायला सांगतील.
सर्व विधींसह मंत्रोच्चारासह अग्नीला साक्षी मानून जो व्यक्ती तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधेल ना, तो व्यक्ती तुझ्या आयुष्यभराचा जोडीदार असेल. एकदा का गळ्यात मंगळसूत्र पडलं ना बाळा, की बाईने ते शेवटच्या श्वासापर्यंत काढायचं नसतं. मंगळसूत्र म्हणजे नुसता एक धागा नसतो बाळा, तर दोघांनी एकमेकांना आयुष्यभरासाठी दिलेली वचनं असतात ती. कळतंय ना तुला सावित्री आत्या? मी तर ना लई घाबरले होते त्या जाहिरातीतल्या लग्नाला. तुम्ही कसलं भारी सांगितलं मला. थँक्यू थँक्यू थँक्यू. बरं बाळा, आता पटकन आवर आणि मीटिंग मध्ये सगळ्यांसाठी कॉफी घेऊन जा आणि मोहन सरांसाठी सरबत घेऊन जा. लगेच जाते. हॅलो. हॅलो, मी ब्युटी शाईन कंपनी कडून बोलतेय. अहिल्या देवी आहेत का? त्यांच्याशी बोलायचं होतं. हो आहेत ना, देतो एक मिनिट. बहिणी, मॅकचा इथला सेक्रेटरी आहे, त्याला तुमच्याशी बोलायचं. स्पीकरवर टाक. फोन स्पीकरवर ठेवतोय. अहिल्या देवी किर्लोस्कर बोलते. नमस्कार. नमस्कार अहिल्या देवी, कशा आहात तुम्ही? मी ठीक, बोला. आम्ही आदित्यकडे काही कॉन्ट्रॅक्टचे डॉक्युमेंट्स ईमेल केलेत, तुम्ही वाचले असतीलच. येस, कॉन्ट्रॅक्ट बद्दल अहिल्या देवी किर्लोस्करांना पूर्ण माहिती आहे. हा प्रोजेक्ट आपण ब्युटी शाईन सोबत कोलॅबरेट करतोय याही बद्दल कल्पना दिलेली आहे, आणि हे शूट 12 देशांमध्ये लाईव्ह दाखवलं जाणार आहे याही बद्दल पूर्ण माहिती आहे अहिल्या देवी किर्लोस्करांना. येस करेक्ट. आणि अजून एक, आम्हाला लग्नातले सगळे विधी महाराष्ट्रीयन पद्धतीने प्रोजेक्ट शूट करून हवेत, आणि तेही अगदी नॉनस्टॉप हवेत, जसं की अगदी खरं लग्न सुरू आहे असं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदा कॉन्ट्रॅक्ट साईन झाल्यानंतर कुठल्याही कारणास्तव ते कॅन्सल करता येणार नाही. आणि जर तसं झालं तर खूप मोठी अमाऊंट नुकसान भरपाई म्हणून द्यावी लागेल. प्रोजेक्टबद्दल मला आदित्यनी पूर्ण कल्पना दिलेली आहे. एक मिनिट, प्लीज होल्ड ऑन फॉर अ सेकंड. पारू, जाहिरातीतलं हे लग्न शूट होणार आहे आणि जगभरात हे दाखवलं जाणार आहे, याबद्दल तुला कल्पना आहे? वय जाऊ शकतेस. येस. अहिल्या देवी किर्लोस्कर वचन देते, हे प्रोजेक्ट होणार, वेळेत होणार, तुम्हाला हवं तसं होणार, हा माझा शब्द आहे. ओके, डन, बाय. थँक्यू सो मच. ती पारू इंटरनॅशनल ऍड फिल्म साठी हिरोईन, आणि हिरो कोण? तो फालतू लोकलास हरीश. हे लोक त्या मेडला अजून किती डोक्यावर बसवणार आहेत? आणि यांना जर प्रोफेशनल मॉडेल्स हवे होते ना, तर यार मी आणि प्रीत होतो ना. तुला माहितीये तामिनी, मला जर या प्रोजेक्ट मध्ये इन केलं ना, तर प्रोजेक्ट वर्ल्ड क्लास होईल. मान्य आहे मला तुझं, पण काय आहे, ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे ना कंपनीमध्ये, त्यांचीच रिक्वायरमेंट आहे की त्यांना ही भिकारडी मोलकरीण मॉडेल म्हणून हवी. नाही, नो. अगं नो यार, नो दामिनी. हे बघ बघ, काही झालं ना तरी हे ऍडशूट नाही झालं पाहिजे. ऐकतीस चुप्पेड पारू अजून डोक्यावर बसेल आपल्या. आणि आदित्यचं काय झालं, तर या प्रोजेक्टमधून भरपूर प्रॉफिटच होणार आहे, त्यामुळे तो पण काहीही करायला तयार होईल. अगं तू म्हणतीयस ती कळतंय मला, पण काय आहे ना, अहिल्या वहिनींनी आता काय सांगितलं ऐकलं नाहीस? आपल्याला या प्रोजेक्टमधून जे काही प्रॉफिट मिळणार आहे ना, त्या प्रॉफिटमधला 1% त्या भिकारड्या पारूला आणि त्या हरीशला देणार आहेत. काय? हा ते यार, त्यापेक्षा हे लोक एक काम का नाही करत? हे लोक अख्खी कंपनी त्या स्टुपिड पारूच्या नावावर का नाही करून टाकत? यार नाही,
नाही 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 दामिनी, हे शूट नाही झालं पाहिजे. आता तर हे शूट नाहीच होणार. नाही, त्या पारूबरोबर एक जुना हिशोब बाकी आहे माझा. नाही होणार हे ॲड शूट, डोंट वरी. जर हे ॲड शूट खरंच नाही झालं ना, तर दामिनी ते फॉरेन इन्व्हेस्टर्स त्यांचा सगळा पैसा या कंपनीतून काढून घेतील. आदित्यला खूप मोठा लॉस बेअर करावा लागेल. कंपनी बॅन पण होऊ शकते. आणि मग त्यानंतर तरी आदित्य आणि सासू मामचे डोळे उघडतील आणि त्या पॉरूला तिची लायकी दाखवून देतील. दामिनी, तू ना आता फक्त मी जसं सांगेल तसं करत जा. ओके.